बातमी रत्नागिरीतून। किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बॅनर्स लागले आहेत। या बॅनरवर भाविक खासदार आणि केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। उदय सामंतांचे बंधू किरण सामंत हे शिंदे गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे। आणि याच सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। शिंदे गटाकडून अर्थातच उदय सामंत यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारी इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर भाजपकडून ते खोडत या मतदारसंघावर भाजपचाच क्लेम असल्याचं आणि भाजपची 6-7.5 लाख मतं असल्याचे दावे केले गेले। त्यानंतर आता उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचा वाढदिवस येतोय आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा पद्धतीचे बॅनर लावले गेले आहेत। या बॅनरमध्ये आपण पाहू शकता की शिंदे गटाचे सर्व नेते आहेतच, मात्र त्याचबरोबर नारायण राणे यांची सुद्धा छबी असलेले हा बॅनर आहे। या बॅनरवरचा आशय फार महत्वाचा आहे। या बॅनरवर आशय असा आहे, युद्ध अर्जुनाचे असेल तर त्याने सारथी होऊन चालत नाही, त्याला धनुष्य हाती घ्यावेच लागते, किंग मेकर नव्हे, यापुढे फक्त किंग। या अर्थातच भावी खासदारांचा मनोदय जो आहे तो पूर्ण होतो का, किंवा भाजप ते आपल्याच एखाद्या उमेदवाराला तिकीट देण्यात सक्सेस होतं का, हे पाहणं अचूक याचं ठरणार आहे। महेश चव्हाण, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग।